एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती इकडे बिघडलेली दिसते. कारण वाटेल तसे बेछूट आरोप करायचे, त्यांना उठता बसता झोपता जागता फक्त मीच त्या ठिकाणी दिसतोय. आता नाशिकचा हा विषय गेल्या 9 वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्यामध्ये तिथे सर्व धर्मीय लोकांच्या बैठकी झाल्या, मिटिंग झाल्या, सर्वांनी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यात तिथले मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे गुरु धर्मगुरू शहरे खतीब त्यांना ते उपमा आहे त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. आणि कुंभमेळ्याच्या वेळेला आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास त्या लग्नाला 20 ते 25 हजार जण हजर असतील, त्यामध्ये सगळे अधिकारी होते, सगळे पदाधिकारी होते, सगळ्या पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळे त्या लग्नाला हजर होते, सगळे व्यापारी असतील उद्योजक असतील मोठमोठे सगळे त्या ठिकाणी हजर होते. आणि जो फोटो या ठिकाणी दाखवला जातो आहे त्यावर म्हटलं जातं आहे की त्या समोरचे ज्या मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक मुलीच्या मावशीचे कोण मावसा का चुलत वगैरे दाऊदशी संबंधित आहेत, ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला. आणि त्याच वेळेला मग माननीय देवेंद्र जे गृहमंत्री होते त्याच वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली, पोलीस अधिकाऱ्यांना सीपींना सूचना दिल्या आणि त्यांचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही संबंध दूरदूरपर्यंत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही हे लेखी उत्तर आलेलं आहे, सगळा अहवाल आलेला आहे तोही देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी तरी दाखवलेला आहे. परंतु पोटात कुठेतरी दुखतं आहे. आता या महाशयांना आमच्या खडसेंना 137 कोटी रुपये दंड, महसूल चोरला, स्वतःच्या शेतातला मुरुम 84 एकर मधला विकला म्हणून झालेला आहे, भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांना आता 27 कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या अटॅच झालेल्या आहेत, आता यांना पायात चप्पलसुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि म्हणून ते बावचवलेले आहेत, ते अक्षरशः बावचवलेले आहेत. आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्याला झाला, मग हा कसा वर चालला, हा कसा पुढे चालला, मी याच्यावर काय आरोप करू, म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत. आणि म्हणून आज त्यांच्या या उद्वेगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे. तो कुंभमेळ्याच्या वेळी म्हणजे आज 9 वर्ष झाले असतील त्यावेळेचा 15-16 हा विषय आहे, त्यावेळेचा हा फोटो आहे, मी मान्य करतो. आणि त्यावेळेलासुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी करून घेतली की बाबा हे लोक खरंच कोण होते काय होते, परंतु त्या ठिकाणी नंतर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे, त्याचा कुठलाही दाऊदशी दूरदूरपर्यंत संबंध त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्याचा कुठे त्यांच्याशी संबंध नाही आहे. परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे, त्यांचा तर फार सत्यानाश झालेला आहे, कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही, आर्थिकदृष्ट्यासुद्धा तर हे सगळे बुडालेले आहेत. कारण 167 कोटी रुपये तर त्यांना भरायचे आहेत आणि ते व्हाईटमध्ये भरायचे आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे, त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतोय थोडं त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात. अनिल परब असते समोर आणलं होतं आणि त्यानंतर शिवसेना सुद्धा आक्रमक पाहायला मिळाली उद्धव ठाकरे. नाही, अनिल कुत्ता त्यांचे जे नगरसेवक आहे का त्याचे जे अध्यक्ष आहेत सलीम कुत्ता सलीम कुत्ता आता यांच्यासोबत त्यांचा जो नगरसेवक ज्याच्यावर त्यांचा जो पदाधिकारी आहे बडगुजर तो स्वतः डान्स करतो आहे, तो त्या ठिकाणी नाचतो आहे, हे समोर सगळं व्हिडिओ चित्रण आलेलं आहे. आणि तो सलीम कुत्ता आहे, तो देशद्रोही आहे, बॉम्बस्फोटामधला तो एक मोठा स्वतः मोठा सूत्रधार त्यातला आहे, हे जगजाहीर आहे, तो जेलमध्ये आहे. आणि असं असताना तो त्याच्यासोबत डान्स कसा करतो आहे, नाचतो कसा आहे, आणि म्हणून ते आक्षेपार्हच आहे. परंतु म्हणून आता आमच्यावर काहीतरी आक्षेप होतो आहे, आक्षेप घेतला जातो आहे, आम्ही बदनाम होतो आहे, आणि म्हणून कुठले तरी मागचे जुने फोटो लग्नातले कुणाचे तरी काढायचे आणि हे दाऊदचे संबंधित होते, हे दाऊदचे नातेवाईक होते असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शिवसेनेकडून त्या ठिकाणी होतो आहे. कारण बिचारायची त्यांची अवस्था तर घरकेनं गाठके असं झालेलं आहे, शिवसेनेची अवस्था खरंच इतकी वाईट झालेली आहे की बिचाऱ्यांना तर त्यांना कळतच नाही, ते भांबावलेले आहेत, त्यामुळे असे बेछूट आरोप ते या ठिकाणी करत आहेत. खडसे जी की मानसिक स्थिती खराब हो गई है, उनके ऊपर भी 167 करोड़ रुपये 167 करोड़ जिन्होंने चोरी की है महसूल डिपार्टमेंट में और भोसरी MIDC में, जिनके ऊपर 27 करोड़ रुपये का वापस पेनल्टी लग गई है, उनकी पूरी प्रॉपर्टी अटैच हो गई है, इसलिए उनकी मानसिक स्थिति खराब हो गई है. ये बात जो फोटो बता रहे वो कुंभ मेला जब था 15-16 की बात होगी, मतलब ये 8-9 साल पहले की बात है, जब वहाँ के शहर नासिक शहर के धार्मिक गुरु शहर एक खातिब जो सबसे बड़े ऊंचे पद पे वहाँ पे है, उनके भाई के लड़के की शादी थी
वहां पे 20-25 हजार लोग होंगे, पूरे पॉलिटिकल पार्टी से सभी पार्टी के सब नेता वहां पर थे, महसूल डिपार्टमेंट हो, पुलिस डिपार्टमेंट हो, अच्छे बड़े उद्योगपति हो, व्यापारी हो, सभी लोग वहां पे शादी में मौजूद थे। इसलिए मुझे भी वहां जाना पड़ा, क्योंकि शहर खतीब जिन्होंने कुंभ मेले के समय बहुत बड़ी मदद इस कुंभ मेले के लिए की थी, इसलिए हम लोगों सब ने तय किया था कि उनके शादी में जाना है। इसलिए सभी पार्टी के लोग उस शादी में शामिल हुए थे। और वहाँ की कोई तस्वीर बता के उन्होंने कहा कि भाई जो सामने वाले लड़की वाले थे वो दाऊद के दूर के रिश्तेदार थे। अभी हम लोगों को तो ये पता नहीं कौन था क्या था, लेकिन इसके बावजूद आरोप होने के बाद 2 साल बाद हमने इसकी इंक्वायरी कराई। माननीय देवेंद्र जी उस वक्त गृह मंत्री थे और उसमें स्पष्ट हुआ है कि ऐसी कोई बात नहीं, कोई नजदीक के रिलेटिव उनके दाऊद के यहाँ पर नहीं है, और जिन्होंने हमको आमंत्रित किया था उनका दूर दूर तक कोई संबंध उनसे नहीं है। अब ये रिपोर्ट आने के बाद में अभी 8 साल बाद 9 साल बाद वापस फिर से वही फोटो बताकर बदनाम करने की कोशिश की जा रही है। खड़से की मानसिक स्थिति तो ठीक नहीं है, लेकिन अभी सलीम कुत्ता को लेकर शिवसेना के नगर सेवक है, उनके पदाधिकारी है, जो घेरे में आ चुके हैं, तो इसलिए इस बात को छुपाने के लिए ये फोटो, पुरानी फोटो बताई जा रही है और हमें बदनाम करने की कोशिश की जा रही है। मैंने कहा पे शादी में मौजूद थे तो शादी में, तो मैंने कहा 20-25 हजार लोग वहाँ पे थे, सभी पार्टी के नेता वहाँ पे थे, आज उनके पास है नहीं है, वो भी लोग उनके साथ में थे, उस शादी में थे, और वो शेर खतीब जो है उनकी यहाँ की शादी थी, वो बहुत बड़ा नाम उनका शहर में है और वहाँ जाने माने सभी लोग शादी में हाजिर थे। अभी इनका आरोप ऐसे कि सामने वाले जो बारात आई थी उनमें कोई दाऊद के रिश्तेदार थे दूर के, अभी ये तो किसी को पता नहीं था, ये तो किसी को भी पता नहीं था, लेकिन इंक्वायरी के बाद ये भी सामने आया कि ऐसे कोई उनके रिश्तेदार इस शादी में नहीं थे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।